सर्वांना नमस्कार। वर्ग 12 कॉमर्स सब्जेक्ट बुककीपिंग एंड अकाउंटेंसी चैप्टर नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर। रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर याचा अर्थ भागीदाराची रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे काय, भागीदाराची निवृत्ती, रिटायरमेंट। लेक्चर नंबर 1 यामध्ये इंट्रोडक्शन अँड कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, इंट्रोडक्शन अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो। नेक्स्ट तर चॅप्टर नंबर 4 रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे भागीदाराची निवृत्ती, भागीदाराची निवृत्ती। रिकन्स्टिट्यूट म्हणजे पुनर्रचना, भागीदारी संस्थेची पुनर्रचना आणि त्यामध्ये भागीदाराची निवृत्ती। या प्रकरणामध्ये आपण कंटेंट्स दिलेले आहेत, एकूण 8 कंटेंट्स आपण यामध्ये सविस्तररित्या समजून घेणार आहोत। 1 इंट्रोडक्शन, 2 न्यू रेशो, 3 गेन रेशो, 4 ट्रीटमेंट ऑफ गुडविल संबंधी अकाउंटिंग ट्रीटमेंट, 5 ट्रान्सफर ऑफ रिझर्व फंड अँड जनरल रिझर्व अक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस। याचा अर्थ रिझर्व फंड, गंगाजळी, राखीव निधी, सर्वसाधारण निधी आणि वाटप करण्यायोग्य नफा किंवा तोटा हे यामध्ये आपण कसं ट्रान्सफर करायचं ते देखील पाहणार आहोत। 6 रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स म्हणजे मालमत्तेचे, संपत्तीचं पुनर्मूल्यांकन अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज, आणि लायबिलिटीच्या सुद्धा पुनर्मूल्यांकन। 7 ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स, भांडवलाची ॲडजस्टमेंट्स, आणि 8 टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर। आणि ज्यावेळेस भागीदार निवृत्त होईल त्या दिवशी त्याला दिली जाणारी रक्कम इत्यादी आपण 8 पॉईंट उपघटक या चॅप्टरमध्ये आपण पाहत आहोत। पुन्हा एकदा पहा, कंटेंट्समध्ये 1 इंट्रोडक्शन, 2 न्यू रेशो, 3 गेन रेशो, 4 ट्रीटमेंट ऑफ गुडविल, 5 ट्रान्सफर ऑफ रिझर्व फंड, राखीव निधी, जनरल रिझर्व, सर्वसाधारण निधी अँड अक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, वाटप करण्यायोग्य नफा किंवा तोटा। 6 रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज, ॲसेटचे आणि लायबिलिटीचे पुनर्मूल्यांकन। 7 ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स अँड 8 टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर इत्यादी उपघटक या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत। तरी आपण या व्हिडिओपासून टॉपिक संपेपर्यंत काळजीपूर्वक याचा अभ्यास करावा। नेक्स्ट आता आपण पाहूया इंट्रोडक्शन, पेज नंबर 68 अँड 69।
Introduction. When one member ceases to be a partner and the remaining partners continue to carry on the business of the firm, it is called as retirement of a partner. म्हणजे जेव्हा सीजेस म्हणजे सोडून जाणे, जेव्हा एखादा भागीदार भागीदारी संस्था सोडून जातो आणि रिमेनिंग म्हणजे उर्वरित पार्टनर्स ती भागीदारी संस्था पुन्हा कंटिन्यू करतात किंवा कॅरी ऑन करतात, अशी जी प्रक्रिया आहे सोडून जाणारा जो पार्टनर आहे आणि त्यानंतर जी प्रक्रिया पूर्ण होते तिला आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर असे म्हणतो. इट इज वन ऑफ द मोड्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप. भागीदारी संस्थेची पुनर्रचना करण्याचा हा एक मोड आहे, एक टर्निंग पॉइंट आहे. द न्यू पार्टनरशिप बिझनेस विल कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्टनर्स अँड द रिटायरिंग पार्टनर विल गेट द अमाऊंट पेएबल टू हिम आफ्टर कन्सिडरिंग नेट बॅलन्स ऑफ कॅपिटल अँड करंट अकाउंट. जेव्हा एखादा भागीदार निवृत्त होतो त्यावेळेस त्या निवृत्त भागीदाराला काही रक्कम, त्याच्या वाट्याला येणारी रक्कम कॅल्क्युलेट करून दिली जाते, त्याला रक्कम दिली जाते आणि उर्वरित जे पार्टनर असतात ते पुन्हा भागीदारी संस्थे आपली रन करतात, चालवतात आणि जाणाऱ्या पार्टनरला त्याचं कॅपिटल बॅलन्स, त्याचा करंट बॅलन्स अँड हिज शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, हिज शेअर ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट, त्याच्या वाट्याला येणारा नफा, गुडविल ETC एक्सेट्रा. म्हणजे जेव्हा भागीदार निवृत्त होतो तेव्हा त्याच्या वाट्याला येणारी रिटायरमेंटची रक्कम असेल, गुडविलची रक्कम असेल, प्रॉफिट अँड लॉस रिव्हॅल्युएशनवरील प्रॉफिट अँड लॉसची अमाऊंट असेल किंवा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, त्याच्या वाट्याला येणारा नफा तोटा असेल, त्याचं कॅपिटल असेल, त्याचा करंट बॅलन्स असेल, इत्यादी गोष्टी त्याला देऊन आपण काय करतो, त्याची विदाई करतो, रिटायरमेंट करतो, त्यालाच आपण म्हणतो रिटायरिंग पार्टनर. आता पार्टनर मे रिटायर फ्रॉम द बिझनेस ड्यू टू ओल्ड एज. म्हणजे पार्टनर निवृत्त होण्याची कारणे काय आहेत, तर त्यामध्ये कारण दिलेलं आहे. एक म्हणजे कारण आहे ओल्ड एज, म्हणजे वार्धक्याने, वय वाढल्याने किंवा वयस्कर झाल्यानंतर तो पार्टनर म्हणून राहत नाही वयोमर्यादा झाल्यानंतर, किंवा मिसअंडरस्टँडिंग्स अमंगस्ट द पार्टनर्स, किंवा भागीदारांमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, काही गैरसमज झाला असेल, काही गैरविषय झाला असेल आणि त्यांचं मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, तर त्यावेळेस जसं नवरा बायकोमध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं किंवा पार्टनर्समध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं, त्यावेळेस ते घर सोडून जाणे किंवा निघून जाणे किंवा रिटायर होणे, असं त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग गैरसमज होऊ शकतो, तेव्हा देखील भागीदार रिटायर होऊ शकतो. किंवा लॉस इन बिझनेस ऑर वॉन्ट टू स्टार्ट न्यू बिझनेस व्हेंचर. व्हेंचर म्हणजे उपक्रम, व्हेंचर म्हणजे व्यवसाय. किंवा त्या भागीदाराला त्या भागीदारी संस्थेमध्ये लॉस सहन होत नसेल किंवा त्याला नवीन एखादा व्हेंचर उपक्रम चालू करायचा असेल, अशा वेळेस तो काय करतो, भागीदारी संस्थेमधून एक्झिट घेतो आणि तो तिथून रिटायर होतो. ही रिटायर होण्याची कारणे आहेत. नेक्स्ट, अ पार्टनर मे रिटायर्ड. म्हणजे भागीदार खालीलप्रमाणे रिटायर होऊ शकतो. अ पार्टनर मे रिटायर. पार्टनर रिटायर होण्याची
विषय पुढे दिलेला आहे त्यामध्ये एक वन बाय गिविंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर्स इन द केस ऑफ पार्टनरशिप ॲट विल म्हणजे तो नोटीस देतो अर्ज देतो भागीदारी संस्थेला की माझी इच्छा आहे मला भागीदारी संस्थेमध्ये आता नको आहे. सेकंड पॉइंट इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट बाय द पार्टनर्स किंवा त्यांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये काही ॲग्रीमेंट झाला असेल आणि ॲग्रीमेंट संपुष्टात आल्यानंतर सुद्धा भागीदार निवृत्त होऊ शकतो. किंवा तीन विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स किंवा सर्व भागीदारांची इच्छा आहे की आपण एकत्र राहू शकत नाही, आपली भागीदारी संस्था काय करायची आहे, निवृत्त करायची आहे आणि सर्व भागीदारांची इच्छा त्यामधून देखीलसुद्धा काय होऊ शकतं, रिटायरमेंटची प्रक्रिया किंवा भागीदार रिटायर होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट सब पॉइंट आहे 4.2 न्यू रेशो. नवीन रेशो म्हणजे ज्यावेळेस रिटायर होतो पार्टनर त्यावेळेस दोन गट होतात, एक रिटायरिंग पार्टनर आणि दोन एक्झिस्टिंग पार्टनर किंवा रिमेनिंग पार्टनर्स. मग त्यामध्ये काय होतं, न्यू रेशो कॅल्क्युलेट केला जातो, नफा तोटा वाटणीचा न्यू रेशो, नवीन प्रमाण, नवीन प्रोपोर्शन त्यांचं त्यामध्ये निश्चित केलं जातं, त्याला आपण म्हणतो न्यू रेशो. आता इथं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, द रेशो इन विच द कंटिन्यू पार्टनर्स डिसाईड टू शेअर द फ्युचर प्रॉफिट्स अँड लॉसेस इज नोन ॲज न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. न्यू NPSR न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. जेव्हा कंटिन्यूइंग पार्टनर्स किंवा रिमेनिंग पार्टनर्स किंवा उर्वरित पार्टनर्स ठरवतात की फ्युचर प्रॉफिट्स अँड लॉसेस आपले काय असले पाहिजेत, एखाद्या भागीदाराची निवृत्ती झाल्यानंतर, तर त्या संबंधी ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचा फॉर्म्युला ते ठरवू शकतात. तर पुन्हा एकदा पहा इंट्रोडक्शनमध्ये 4.1 इंट्रोडक्शन. व्हेन वन मेंबर सीजेस म्हणजे सोडून जातो टू बी अ पार्टनर अँड द रिमेनिंग पार्टनर्स कंटिन्यू टू कॅरी ऑन द कॅरी म्हणजे पुढे चालविणे ऑन द बिझनेस ऑफ द फर्म इट इज कॉल्ड ॲज रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. इट इज वन ऑफ द मोड्स मार्ग ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप म्हणजे भागीदारी संस्थेची पुनर्रचना करण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे. द न्यू पार्टनरशिप बिझनेस विल कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्टनर्स अँड द रिटर्निंग पार्टनर विल गेट द अमाऊंट पेएबल टू हिम आफ्टर कन्सिडरिंग नेट बॅलन्सेस ऑफ कॅपिटल अँड करंट अकाउंट ही शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ही शेअर ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट गुडविल एक्सेट्रा. म्हणजे ज्यावेळेस तो रिटायर होतो, रिटायर झाल्यानंतर त्याचं गुडविलचा हिस्सा, त्याच्या वाट्याला येणारा नफा तोटा, त्याच्या वाट्याला येणारं कॅपिटल किंवा त्याचा करंट बॅलन्स किंवा लोन किंवा त्याला मिळणारी रक्कम हे सगळं कॅल्क्युलेट होऊन त्याला शेवटी जाताना काही रक्कम त्याला दिली जाते किंवा त्याच्यावर कर्ज असेल तर त्याच्यावर रक्कम घेतली जाते असं आहे. पार्टनर मे रिटायर फ्रॉम द बिझनेस ड्यू टू ओल्ड एज, मिसअंडरस्टँडिंग्स अमंग अस द पार्टनर्स, लॉस इन बिझनेस ऑर वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू बिझनेस व्हेंचर उपक्रम एक्सेट्रा. नेक्स्ट, अ पार्टनर मे रिटायर, खालील पद्धतीने तो रिटायर होऊ शकतो. वन बाय गिविंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर्स इन द केस ऑफ पार्टनरशिप ॲट विल म्हणजे त्याच्या विल म्हणजे इच्छेने. सेकंड,
in accordance with the agreement by the partners, and third with the consent म्हणजे इच्छा of all partners. त्यानंतर मग ज्यावेळेस भागीदार निवृत्त होतो त्यावेळेस कॅल्क्युलेट करावं लागतं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, आणि तो कोण ठरवतं, तर द रेशो इन विच द कंटिन्यूइंग पार्टनर्स डिसाइड टू शेअर द फ्युचर प्रॉफिट्स अँड लॉसेस इज नोन ॲज न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. नेक्स्ट, आता इथं एक दोन उदाहरणं आपण घेतलेले आहेत, तर या दोन उदाहरणाच्या आधारे आपण समजून घेऊ. पेज नंबर 169 आपण पाहायचं आहे इलुस्ट्रेशन किंवा एक्झाम्पल. आता इथं एक्झाम्पल नंबर 1 आहे, ए बी अँड सी शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:2:1 हा त्यांचा रेशो आहे. इफ बी रिटायर्स म्हणजे बी रिटायर झाला, बी निवृत्त झाला, व्हॉट विल बी द न्यू रेशो, आणि जर बी रिटायर झाला तर त्याचा रेशो पण काय होईल, रिटायर होऊन जाईल, आणि मग त्यांचा पार्टनरशिप आपली राहील ए अँड सी अशी राहील, आणि त्यांचा रेशो राहील 4:1. म्हणजे बीचा बी रिटायर झाला म्हणजे बीचा बी गेला आणि बीचा रेशो पण गेला, म्हणजे राहिला 4:1 हा न्यू रेशो राहिलेला आहे, म्हणजे न्यू रेशो इज 4:1. तसंच आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण आहे एक्स वाय अँड झेड. आता इथं एक्स वाय अँड झेड शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली, म्हणजे एक्स वाय अँड झेड त्यांचा रेशो कसा आहे, इक्वली आहे. इक्वली म्हणजे समसमान, म्हणजे समसमान म्हणजे इक्वली म्हणजे एक हा त्यांचा रेशो आहे. ह्याची बेरीज करायची 1, 2, 3 म्हणजे 3 आला, म्हणजे 1:3 आणि 1:3 म्हणजे एक्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 1:3, 1:3 आणि 1:3, 1/3, 1/3, 1/3. झेड रिटायर, मग यामधला कोण रिटायर झाला आहे, झेड रिटायर झालेला आहे. झेड रिटायर्स अँड ही शेअर इज ॲक्वायर्ड, म्हणजे काय करणे, ॲक्वायर्ड म्हणजे ताब्यात घेणे किंवा सहन करणे किंवा घेणे, ॲक्वायर्ड बाय एक्स अँड वाय इन द रेशो ऑफ 3:1. आणि त्याचा जो 1/3 रेशो आहे तर तो ॲक्वायर करतात, घेतात एक्स आणि वाय, कसा घेतात ते 3:1 या प्रमाणामध्ये घेतात, म्हणजे एक्सचा 3:4 आणि वायचा झेड वायचा 1:4, यामध्ये झेड रिटायर झालेला आहे. कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे काय करायचं आता या उदाहरणाच्या आधारे, कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचा आहे, तर एकदम सोपं आहे काढायचं, कसं काढायचा ते आपण पाहूया. हं, तर याच्यामध्ये पाहता समोर आपल्या एकदम व्यवस्थित लक्ष द्या, आपण त्याचं ॲन्सर पाहूया. ॲन्सरला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग आता पहिल्यांदा घेऊ आपण त्याचा ओल्ड रेशो. ओल्ड रेशो त्यांचा कसा आहे, इक्वल आहे, एक्स वाय आणि झेड म्हणजे 1:1 हा त्यांचा ओल्ड रेशो आहे. ओल्ड रेशो 1:1. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, झेड रिटायर झाला आणि झेडचं काय केलं, ॲक्वायर केला, म्हणजे झेडचा जो रेशो आहे
103 हा त्यांनी काय केला, इज अक्वायर्ड बाय एक्स अँड वाय इन द रेशो ऑफ 3:1 म्हणजे 3:1 असा त्यांनी अक्वायर्ड केला. तर पहिल्यात आपण आता गेन रेशो काढू. मग गेन रेशो बरोबर ओल्ड रेशो गुणिले अक्वायरिंग रेशो, ओल्ड रेशो गुणिले अक्वायरिंग रेशो. एक्स गेन म्हणजे एक्सला काय गेन झाला, तर एक्सचा 1/3 हा ओल्ड रेशो आहे. हा ओल्ड रेशो 1/3 हा ओल्ड रेशो झाला गुणिले अक्वायरिंग रेशो आहे 3:1. 3:1 म्हणजे 3/4 आणि 1/4, मग त्यामधला एक्स आहे 3/4. मग आपण काय करायचं, इथं गुणाकार करायचा, 3 × 3 आणि 3 × 12 हा झाला गेन रेशो कोणाचा, एक्सचा, एक्सचा झाला. आता वायचा काढू आपण. वायचा 1/3 गुणिले त्याचा अक्वायरिंग रेशो आहे 1/4 म्हणजे 1 × 1 आणि 3/12 म्हणजे त्यांचा रेशो आलेला आहे 3/12 आणि 1/12 हा रेशो आलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण काढूया त्यांचा न्यू रेशो. मग आता एक्स न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बरोबर त्याचा ओल्ड रेशो जो आहे 1/3 आणि अधिक त्यांचा जो गेन रेशो आलेला आहे तो आलेला आहे 3/12. मग ह्याचा तिरकस गुणाकार करायचा, 12 × 12 अधिक 3 × 9 भागिले 12 × 36 म्हणजे 12 × 9 = 21 भागिले 36 आणि मग 3 × 7 = 21 आणि 12 × 36 आणि म्हणून हा रेशो आला 7/12 हा आला न्यू रेशो. कोणाचा आला, हा एक्सचा आला. आता आपण वायचा काढू. मग वायचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बरोबर त्याचा ओल्ड रेशो आहे 1/3 अधिक त्याचा गेन रेशो आलेला होता 1/12 बरोबर तिरकस गुणाकार करायचा 12. आता इथं 12 × 12 3 × 3 12 × 36 म्हणजेच 15/36 म्हणजे 3 × 5 = 15 आणि 12 × 36 आणि म्हणून 5/12 हा न्यू रेशो आलेला आहे. आणि म्हणून आपला जो रेशो आला आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्स अँड वाय इज 7:5 7:5 म्हणजेच याची बेरीज करायची 7/12 आणि 5/12 हा त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. आता आपण हेच उदाहरण पुन्हा एकदा जरा व्यवस्थितरित्या पाहूया. इथं मी कॅल्क्युलेशन तुमच्यासमोर मांडलेले आहेत. तर इलुस्ट्रेशन नंबर 1 ते आपल्या लक्षात आलंच, ए बी अँड सी शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:1. इफ बी रिटायर म्हणजे बी रिटायर झाला, मग बीचा रेशो गेला आणि मग त्यांचा पहिल्या उदाहरणामध्ये त्यांचा न्यू रेशो राहणार 4:1 झाला. आता हे दुसरं उदाहरण आहे ते आपण पुन्हा एकदा पाहूया. एक्स वाय अँड झेड तिघेजण पार्टनर्स आहेत, शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली, त्यांचा नफा आणि तोट्याचं प्रमाण इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे प्रत्येकाला एक येईल, एकास एक याची बेरीज करायची, 1 + 1 = 1 = 3 म्हणजे 1/3 एक्स वाय 1/3 आणि झेड 1/3 हा त्यांचा
कोणता रेशो आहे? ओल्ड रेशो आहे. ओल्ड रेशो म्हणजे जुना रेशो आहे. हा रेशो ओल्ड. झेड रिटायर्स, मग यामधला झेड यामधला झेड जो आहे तो रिटायर झाला. अँड ही शेअर इज ॲक्वायर्ड बाय एक्स अँड वाय इन द रेशो ऑफ 3:1. आणि त्यांचा ॲक्वायरिंग रेशो जो आहे तो ॲक्वायरिंग रेशो आहे 3:1, म्हणजेच 3:1 म्हणजे 3:4 आणि 1:4. कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता बघा, पटपट आपल्या लक्षात येईल ॲन्सर. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, ओल्ड रेशो एक्स वाय झेड एकास एकास एक येते. झेड शेअर इज ॲक्वायर्ड बाय एक्स अँड वाय इन द रेशो ऑफ 3:1. आणि मग 3:1 म्हणजे 3:1 म्हणजेच 3:4 आणि 1:4. आता आपण काढू गेन रेशो. गेन रेशो इथं आल्या पा, म्हणजे ओल्ड रेशो घ्यायचा 1:3 गुणिले ॲक्वायरिंग रेशो घ्यायचा 3:4, म्हणजे 3:1 आणि 3:12 झालं. पुढे आणि वायज गेन रेशो बरोबर 1:3 गुणिले 1:4 म्हणजे 1:1 आणि 3:12, म्हणजे त्यांचा ॲक्वायरिंग रेशो जो आहे, गेन रेशो जो आहे, तो गेन रेशो येथे आलेला आहे 3:12 आणि 1:12. ओल्ड रेशो माहिती आहे आपल्याला, ओल्ड रेशो आपला आहे 1:3 आणि 1:3. हा गेन रेशो आणि हा ओल्ड रेशो. आता आपण काढूया गेन रेशो आणि ओल्ड रेशो. याचा आपण आधार घेऊन आता सूत्र काढूया, म्हणजे न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो अधिक गेन रेशो. हे सूत्र NOG न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो प्लस गेन रेशो. मग आपण आता एक्स घेऊया. एक्स बरोबर ओल्ड रेशो आहे 1:3 अधिक गेन रेशो आहे 3:12 बरोबर 12:12 आणि 3:9 बरोबर 12:36 छेद आणि बरोबर 21:36 म्हणजे 3:7:21 आणि 12:36 म्हणजे 7:12. हा आला न्यू रेशो एक्सचा. आणि आता आपण वायचा काढूया. वाय न्यू रेशो बरोबर ओल्ड रेशो अधिक गेन रेशो. वायचा ओल्ड रेशो किती आहे? 1:3 आणि गेन रेशो आहे 1:12 बरोबर 12:3 32:36 म्हणजे 15:36 म्हणजे 3:5:15 आणि 12:36 म्हणजे 5:12. आणि म्हणून आपला रेशो येथे आलेला आहे, न्यू रेशो आलेला आहे 7:5 म्हणजे 7:12 हा एक्सचा आणि 5:12 हा वायचा. तर आपण व्यवस्थित हे उदाहरण समजून घ्या आणि पूर्ण करायचं आहे आणि सर्वांनी याचा अभ्यास करायचा आहे.
धन्यवाद। फक्त काळजीपूर्वक याचा अभ्यास करा।